नमस्कार, मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण। भीती पक्ष सोडण्याची का? शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार व खासदार पुन्हा निवडून येत नाही असा परभणीचा इतिहास आहे। काय आहे ही रंजक कहाणी? जगात जर्मनी व देशात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या परभणीचा राजकीय पॅटर्न ही वेगळाच आहे। 1989 पासून परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी एक वेळेसचा अपवाद वगळता सलग 6 वेळा शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून आलाय। विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार व खासदार पुन्हा निवडून येत नाही असाही इथला इतिहास आहे। त्यामुळेच जून 2022 साली शिवसेनेत मोठी फूट पडली व एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार बाहेर पडले। मात्र अशा घडामोडी घडल्यानंतरही परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव व आमदार डॉक्टर राहुल पाटील मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले। त्यामुळे त्यांनी देखील या पॅटर्नच्या धास्तीनेच बंडखोरी टाळली असल्याची चर्चा जोरात आहे। काय व कसा आहे हा आगळा वेगळा पॅटर्न? परभणीतला खासदार पक्ष सोडताना का घाबरतो? त्याचा असा आहे रंजक इतिहास। 90च्या दशकात प्रत्येक मराठी मनावर हिंदुत्वाचे मोठे गारूड होते। त्यामुळेच प्रत्येक जण शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झालेला। मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्या भल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे शिवसेना प्रमुख व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे अनेकांसाठी दैवत आणि जीवकी प्राण होते। त्या काळात आलेल्या बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने काँग्रेसची नौखा किनाऱ्यावर लावताना अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेसचे बालेकिल्ले मात्र बाळासाहेबांच्या झंझावातामुळे सुफडा साफ झाले। एकेकाळी मराठवाड्यातील 8ही लोकसभा मतदारसंघावर भाजप शिवसेनेचे प्रभुत्व होते। विशेषतः परभणीत गेल्या 35 वर्षांपासून फक्त शिवसेनेचाच खासदार निवडून येतो। मात्र 1998चा अपवाद वगळता एका वर्षातच पुन्हा शिवसेनेचाच खासदार निवडून आला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून नेहमी गद्दारांना लाथाबुक्क्यांनी तोडवा असा आदेश आपल्या शिवसैनिकांना द्यायचे। त्याचमुळे परभणीत प्रत्येक वेळी पक्षाशी गद्दारी झाली की लोकांनी त्यांना घरीच बसवले। परभणीचा इतिहास पाहता शिवसेनेचे तिकिटावरून निवडणूक येऊन गद्दारी करणाऱ्या खासदारांची संख्याही कमी नाही। पण परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या 35 वर्षात पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवलाय की पक्ष सोडताना प्रत्येक जण 10 वेळा विचार करत असतो की पक्ष सोडायचा की नाही। परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील 4 व जालना जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या विधानसभा मतदारसंघाचा तर जालना जिल्हा मतदारसंघातील परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात मूळच्या शिवसेनेच्या आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनी उमेदवाऱ्या मिळवल्या, जिंकले, 5-10 वर्ष खासदारकी भोगली व एवढे करूनही पुन्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत निघूनही गेले। अशोक देशमुख या जिल्ह्यातील पहिल्या खासदारापासून ते आतापर्यंतच्या ॲडव्होकेट गणेश दुधगावकर यांच्यापर्यंत सर्वांच्याच बाबतीत हा अनुभव आलाय। अशोक देशमुख, ॲडव्होकेट सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश दुधगावकर यापैकी अनेकांनी तर 10 वर्ष खासदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलं। पण कालांतरानं पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाला सोड चिठ्ठी देत कुणी काँग्रेस तर कुणी राष्ट्रवादीची वाट धरली। 20-22 वर्ष उलटली तरी शिवसेनेच्या या राजकीय परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही। 1990च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेज होती। परभणी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा 1989-90 साली शिवसेनेचे अशोक देशमुख, 1991-96 मध्ये शिवसेनेचे अशोक देशमुख यांना पुन्हा निवडून दिले। मात्र त्यांनी या निवडणुकीनंतर पक्ष सोडला।
1991 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अशोक देशमुख यांना खासदार केलं. पुढे केंद्रातलं नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत बंड केले. यामुळे देशमुखांना 1996 निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. पण परभणीतला हा बंड बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगलाच जिवारी लागला. त्यांनी फारशी राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना निवडणुकीत देशमुखांविरुद्ध मैदानात उतरवलं. नौख्या असलेल्या सुरेश जाधवांनी देशमुख यांना अस्मान दाखवले. त्यानंतर 1998 मध्यान्हवही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव केला. हा एकमेव अपवाद असा वगळता या मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला पराभव आला नाही. 1999 शिवसेनेनं मतदारसंघ पुन्हा जिंकला आणि सुरेश जाधव खासदार झाले. पण सुरेश जाधवांनीही 2004 निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला चोड चिठ्ठी दिली. मग शिवसैनिकांनीही त्यांना घरीच बसवले. 2004 शिवसेनेचे तुकाराम रिंगे पाटील हे शिवसेनेचे परभणीचे खासदार झाले. पण अणुकरारावरून झालेल्या मतदानाच्या वेळी पक्षादेश जुगारून केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली. 2009 त्यांनी शिवसेनेविरोधातच परभणी विधानसभा लढवली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तुकाराम रिंगे पाटलांना चारी मुंड्या चित केलं. या माध्यमातून पक्ष सोडणाऱ्या मंडळींना शिवसैनिक धडा शिकवतात हे दाखवून दिले. शिवसेनेने 2009 मात्र नवा प्रयोग केला. निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले. दुधगावकरांना मात्र शिवसेना मानवली नाही. खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर यांनी शिवसेनेशी अंतर ठेवत सक्रिय राजकारणातून बाहेर जाणं पसंत केलं. परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रिंगे, गणेश दुधगावकर अशी शिवसेनेसोबत बंड करणाऱ्या खासदारांची मोठी परंपरा आहे. त्याचमुळे येत्या काळात शिवसेनेसोबत बंडखोरी करण्याचं धाडस कोणी करू शकेल असे वाटत नाही. परभणीत जर शिवसेनेसोबत कोणी बंडखोरी केली तर त्याला शिवसैनिक कायमचे घरी बसवण्यासाठी सज्ज असतात असा हा गेल्या 35 इतिहास सांगतो. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार बाहेर पडले. मात्र अशा घडामोडी घडल्यानंतरही परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव व आमदार डॉक्टर राहुल पाटील मात्र उद्धव ठाकरे यांना सोडण्याचे धाडस करू शकलेले नाहीत. ते ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. हेच त्या मागचे गुपित आहे.